মেডিসিন, তোর লোচার আওয়াজ হতো না, লোচার আওয়াজ হতো না। এদিকে চলে। স্যার তো দিস্তে, ম্যাডাম নে দিছতে, বলো বলো কার কি। सर दिसतोय का? हो एक मिनिट थांबा। चाले करेक्ट। हो ओके अब जो शिताई झाले का थांबले। झाले ना मॅडम? तू ओपन केला, तुला बोलता येईल। हे ओपन केलं ना तू व्हिडिओ, तर व्हिडिओ दिसतो, आणि हे जर ओपन केलं हे दिसत म्हणजे हॅलो। हा सर्वांनी आपले आवाज म्यूट करून टाका। हा तेच सांगतोय मॅडम, तुला काय काय करा शिकवतोय। म्यूट ऑल केले आपण तरी त्यांचा आवाज येतो। स्कॅन म्यूट कर जर झाले म्यूट झाले। चला आज आपण मशीनची ओळख करून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण मशीनच्या वेगवेगळ्या भागांची माहिती आज बघणार आहोत। मशीन सुरू करायची आहे तुम्हाला, तर मशीनचे वेगवेगळे पार्ट्सची माहिती तुम्हाला पाहिजे, कशाला काय म्हणतात, बरोबर आहे ना? मशीन चालवता आली पाहिजे तर आपण शिवण शिकणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला आज मशीनची ओळख करून घ्यायची आहे। तर आता आपल्या समोर एक चित्र दिसतंय, दिसतंय सर्वांना? हा जो आहे आपली जी परंपरागत शिवण मशीन आहे, शिलाई मशीन आहे, ट्रॅडिशनल शिलाई मशीन आहे, ती मशीन जी आहे तिची अप्पर बॉडी आपल्या समोर दिसते, वरचा जो भाग आहे तो आपल्या समोर दिसतोय, ज्याच्या मदतीने आपण ऍक्च्युअल शिवण करत असतो। तर त्या भागांची आपल्याला माहिती घ्यायची आहे। चित्रामध्ये तुम्हाला बघा आकडे दिसत आहेत आणि त्याच्याबरोबर नावं पण दिसत आहेत, दिसत आहेत ना? तर मग तिकडे बघा, हीच एक नंबरला जो दिसतोय आपल्याला स्पूल पिन, आपण ऍक्च्युअल मशीन पण बघणार आहोत, त्या अगोदर डायग्राम आपण समजून घेऊया। एक नंबरला इकडे स्पूल पिन दिसते, स्पूल पिन म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी आपल्याला दोऱ्याचा रीळ ठेवायचा असतो, अडकवायचा असतो, ती जागा स्पूल, त्याला इंग्लिशमध्ये स्पूल म्हणतात, म्हणून त्याला म्हटलंय स्पूल पिन, रीळ ठेवायची जागा, अडकवायची जागा। नंतर येऊया आपण नंबर दोन कडे, नंबर दोन ला इकडे दिसतंय तुम्हाला थ्रेड गाईड, काय दिसतंय तुम्हाला? थ्रेड गाईड दिसतोय। थ्रेड गाईड म्हणजे इथे छोटस होल दिसतंय बघा तुम्हाला चित्रामध्ये, ते जे होल आहे ह्या रिळामधनं आलेला धागा पहिल्यांदा तुम्हाला ह्याच्यात अडकवायचा आहे, म्हणून याला म्हटलंय थ्रेड गाईड, म्हणजे धागा जाण्याची जी दिशा आहे, धागा पहिल्यांदा कुठे ठेवायचा आहे, तो हा थ्रेड गाईड तुम्हाला इकडे दिसतोय। तीन नंबरला तुम्हाला दिसतोय थ्रेड टेकअप लिव्हर, ही जी तुम्हाला छोटीशी आकड्यासारखं दिसत आहे ते आहे थ्रेड टेकअप लिव्हर। याने काय होतं तर तुमचा टाका जेव्हा बसतो, शिलाई ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस धाग्याला खालून वरती आणायचं, म्हणजे धागा खाली आणि वर करण्याचं काम हा करत असतो नंबर तीन थ्रेड टेकअप लिव्हर, ह्याच्यामध्ये आपल्याला धागा टाकायचा असतो। त्यानंतर तुम्हाला पुढचा आकडा दिसतोय चार नंबर प्रेशर बार लिफ्टर, मागे जो आहे एक दांडी दिसते तुम्हाला, त्याने आपण हा जो प्रेशर बार आहे इथे ज्याच्या खाली कपडा अडकवलेला असतो त्याला खालीवर करण्यासाठीची खटकी तिथे आहे,
ती खटकी आपल्याला आता सध्या वरच्या आपच्या पोझिशनला दिसते, वरती दिसते तुम्हाला, ती खाली करण्यासाठी तुम्ही खाली दाबली की तो कपड्याला पकडून ठेवेल, वर काढली की त्याच्या खाली आपण कपडा काढून घेणार आहोत. त्यानंतर पुढे तुम्हाला दिसतो 5 नंबरला टेन्शन रेग्युलेटर. हा जो आहे हा आहे टेन्शन रेग्युलेटर. हा टेन्शन रेग्युलेटर काय करतो तर धाग्यावरचा ताण नियंत्रित करत असतो. स्पूलपिन मधून येणारा जो धागा आहे त्या धाग्यावरती जो ताण आवश्यक आहे तेवढाच ताण या फिरकीत धागा घातल्यानंतर धाग्यावर येत असतो. त्याच्या व्यतिरिक्त किंवा जो ताण आहे तो अधिक झाला तरी तुमची टीप येणार नाही, आणि ताण कमी झाला, खूप सैल झाला तरी पण टीप व्यवस्थित येणार नाही. हा आहे टेन्शन रेग्युलेटर. धाग्याचं टेन्शन किंवा धाग्यावरचा ताण नियंत्रित करण्यासाठी ही ताण फिरकी आपण ह्याला मराठीत म्हणतो. त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे टेन्शन रेग्युलेटर. त्यानंतर आपल्याला पुढे दिसत आहे 6 नंबर थ्रेड गाईड. थ्रेड गाईड 2 असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय त्याला? थ्रेड गाईड 2. आपण ज्यावेळेस धागा ओवणार आहोत, मशीनमध्ये धागा ज्यावेळेस आपण टाकणार आहोत, त्यावेळेस स्पूल पिन अडकवल्यानंतर पहिल्यांदा धागा येणार आहे थ्रेड गाईडमध्ये, म्हणजे इथे या ठिकाणी छोट्याशा हुकमध्ये. तिथे आल्यानंतर तुम्हाला तो धागा घ्यायचा आहे टेन्शन रेग्युलेटर वरती, आणि तिथून तो धागा तुम्हाला टेकअप लिव्हर मध्ये टाकायचा आहे, ओवायचा आहे, आणि त्यानंतर थ्रेड गाईड हा सेकंड आहे, 2 नंबरचा थ्रेड गाईड आहे, ज्याच्यामध्ये तुमचा जो धागा आहे तो अडकवायचा आहे. जस्ट तुम्ही त्याच्यामध्ये ओवण्याची गरज नाही, त्याला अडकवण्याची फॅसिलिटी असते. तिथे तो धागा अडकवायचा असतो. हा आहे थ्रेड गाईड 2. त्यानंतर 7 नंबरला तुम्हाला दिसते निडल कान. इथे एक स्क्रू दिसतोय किंवा एक फिरकी दिसते, बघा इथे चावी दिसते आहे, तो निडल काम आहे. म्हणजे निडल जी आहे, सुई जी आहे मशीनची, ही मशीनची सुई त्या निडलच्या मदतीने आपण बसवू शकतो किंवा काढू शकतो. चावीसारखी ती फिरवायची असते. चावीच्या दिशेने फिरवली की निडल बसेल, आणि चावीच्या उलट दिशेने तुम्ही ती फिरवली तर तुमची निडल तुम्हाला काढता येते. तो निडल क्लॅम्प आहे. मशीनची सुई जर तुमच्याकडनं तुटली किंवा काही कारणास्तव ऍडजस्ट करायची असेल तर त्यावेळेस या निडल क्लॅम्पचा तुम्हाला मदत होते. त्यानंतर 8 नंबरला तुम्हाला दिसतो आहे हुक. इथे एक निडल क्लॅम्पलाच एक छोटीशी तार असते, एक छोटीशी हुक असते, जिथे धागा पोझिशन केलेला असतो, आलेला असतो, आणि मग तिथून तो तुम्ही सुईमध्ये ओवतात. तर खाली तुम्हाला जी दिसते दांडी 11 नंबरला बघा, ती आहे सुई, मशीनची निडल आहे. मशीन निडल इथे असते. 8 नंतर तुम्हाला खाली जो दिसतो आहे 9 नंबरला बघा, इथे हा जो आहे हा फीड डॉग आहे. फीड डॉग म्हणजे तिथे जर तुम्ही ऍक्च्युअल मशीन तुमच्याकडे आहे, तुम्ही जर त्या मशीन मध्ये बघितलं तर त्या ठिकाणी दात असल्यासारखी एक पट्टी दिसते, त्याला मराठीमध्ये दात्रे पट्टी म्हणतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फीड डॉग. फीड डॉगचं कार्य काय आहे? पुढून मागे जातो. तो काय करतो? कपडा पुढे सरकवत असतो. कपडा पुढे सरकवण्यासाठी त्या फीड डॉगचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. तो आहे फीड डॉग. त्यानंतर आहे पुढे तुम्हाला 10 नंबरला दिसतोय प्रेशर फूट. प्रेशर फूट म्हणजे ज्याच्या मदतीने कपडा अडकून राहिलेला असतो, कपडा पकडून ठेवलेला असतो, तो प्रेशर फूट. आणि तोच प्रेशर फूटचा लिफ्टर आपण मग बघितला जो आहे 4 नंबरला, ज्याच्या मदतीने आपण कपडा अडकवण्यासाठी प्रेशर लिफ्ट फूट खाली करू शकतो किंवा कपडा त्यातनं काढण्यासाठी वरती करू शकतो. तर हा आहे प्रेशर फूट, कपडा पकडून ठेवण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. त्यानंतर 11 नंबरला तुम्हाला सुई दिसतेच आहे, सुई आपण बघितली आहे. नंतर आहे 12 नंबरला साईड प्लेट. 12 नंबरला काय आहे? साईड प्लेट. साईड प्लेट म्हणजे काय? तर ती सरकते मशीनवरती, काय होते ते सरकवता येते. ती आपण लाकडी भागाकडे ओढली तर आपल्याला मशीनचा खालचा भाग दिसतो, ज्या ठिकाणी शटल असतं. मशीनचं काय असतं? शटल असतं. त्यानंतर 13 नंबरला तुम्हाला इकडे साईड प्लेट झाल्यानंतर इथे तुम्हाला दिसतो आहे 15 नंबरला बॉबिन वाइंडर. हा बघा इथे, इथे बॉबिन वाइंडर आहे. बॉबिन वाइंडर म्हणजे काय? तर जिथे आपण बॉबिन भरण्यासाठी बॉबिन अडकवतो म्हणून त्याला म्हणतात बॉबिन वाइंडर. तुम्ही या ठिकाणी बॉबिन भरू शकता. इथे बॉबिन टाकली की हे याला छोटस चाक असतं रबरी, हे रबरी चाक आपल्या बेत चाकाला
पकड़त आणि बेत चाक फिरलं की मग ते छोटं चाक पण फिरतं आणि तुमची बॉबिन जी आहे ती भरल्या जाते. तो आहे बॉबिन वाइंडर. आणि बॉबिन वाइंडरच्या बाजूला जे मोठं चाक तुम्हाला दिसतं आहे ते आहे बॅलन्स व्हील. बॅलन्स व्हील किंवा मराठीत त्याला म्हणतात बेत चाक, किंवा आपण ह्याला असंही म्हणू शकतो की मशीनला गती देण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग होतो. मशीनला गती द्यायची आहे, मशीन चालू करायची आहे तर डायरेक्ट पायडल मारल्यानंतर मशीन चालणार नाही आहे, किंवा चालली तरी ती उलटी चालू शकेल. अशा वेळेस मशीन सुरू करताना आधी बॅलन्स व्हीलला गती दिली जाते, आपल्या दिशेने ओढलं जातं आणि मग खाली पायटे आपण मारायला सुरुवात करतो. अशी ही जी मशीन डायग्राम आहे हिच्यावर जे नावं आपण बघितली ती आपल्याला ऍक्च्युअल मशीनवर बघायची आहे. त्याच्यामध्ये बघा अजून बॉबिन वाइंडरच्या खाली एक छोटस चित्र तुम्हाला दिसते ज्याला 14 नंबर दिलाय बघा, स्टिच रेग्युलेटर. स्टिच रेग्युलेटर म्हणजे टाका नियंत्रक. टाका नियंत्रक म्हणजे मशीनवरती टीप घेताना एका टाक्याची लांबी आपल्याला किती पाहिजे ते तो ठरवतो. तो आहे स्टिच रेग्युलेटर. तो तिथे तुम्हाला एक छोटीशी फिरकी मिळेल, तुम्ही ती जर फिरकी वरती नेली तर टाका मोठा होईल, खाली आणली तर टाका छोटा होईल. तो आहे स्टिच रेग्युलेटर. चला तर मग आपण आता ऍक्च्युअल मशीन बघूया की मशीनवरती हे भाग कसे दिसतात. बघा ही आहे आपली ट्रॅडिशनल शिलाई मशीन. परंपरागत शिवण मशीन ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, हाफ शटल आणि फुल शटल. आता मशीन हाफ शटलची असो किंवा फुल शटलची असो तिचे जे हे पार्ट आता मी तुम्हाला सांगितले हे पार्ट सारखेच असतात, फक्त ह्याच्या शटलमध्ये थोडासा बदल असतो आणि त्यावरनं ह्याला हाफ शटल किंवा फुल शटल असं म्हटलेलं असतं. आणि त्याच टाईपनुसार त्याच प्रकारानुसार हाफ शटलला वेगळी बॉबिन आणि बॉबिन केस लागते तर फुल शटलला वेगळी बॉबिन आणि बॉबिन केस लागते. मग बघा आता ह्या मशीनचे पार्ट आपण थोडस जवळ जाऊन बघूया. हा आहे तुमचा स्पूल पिन. ज्या ठिकाणी रीळ अडकवलेला असतो इथे रीळ पण तुम्हाला दिसतोय. हा रीळ दोन असतात, हे स्पूल पिन आपल्या ऍडजस्टमेंटनुसार आपण लावू शकतो. शक्यतो आपण याच साईडला स्पूल पिन लावतो जिथे तुम्हाला दाखवलंय बोटाने त्याच ठिकाणी स्पूल पिन लावलेला असतो. आता जिथे तुम्हाला दाखवण्यात येत आहे हा जो आहे थ्रेड गाईड, या निडल प्लेटला दोन्ही बाजूला अशाच पद्धतीचे छोटेसे हुक असतात याला म्हणतात थ्रेड गाईड. आपण डायग्राम मध्ये पण बघितलं थ्रेड गाईड म्हणजे स्पूल पिन मधनं रिळामधनं आलेला जो धागा आहे तो धागा तुम्हाला इथे पहिल्यांदा आणायचा आहे या बाजूला किंवा ह्या बाजूला, शक्यतो आपण या इकडच्या बाजूला तो आणत असतो. हा जो तुम्हाला दिसतोय आता हा आहे टेकअप लिव्हर, थ्रेड टेकअप लिव्हर. थ्रेड टेकअप लिव्हर म्हणजे ज्याच्या मदतीने तुम्ही बेत चाक फिरवलं किंवा मशीन चालू झाली की तो खाली वर जातोय. बघा खाली जातो वर येतो, ह्याच्यामुळेच आपली खाली टाका किंवा जी सुई मध्ये जो धागा ओलेला असतो तो धागा खालच्या धाग्याला घेऊन वरती येत असतो. तर इथे पुढे बघा नंतर तुम्हाला दिसतोय इकडे प्रेशर बार लिफ्टर जो बघा खालीवर करून दाखवते मी आणि त्याचबरोबर तो वरती गेल्यानंतर हा लिफ्टर पण वर जातोय. बघा पुन्हा एकदा ह्या बघा खालचा लिफ्टर पण वरती जाताना दिसतोय तुम्हाला. तो वर केला की ते वर होतं, खाली केला की ते खाली होतं. आता तुम्हाला दिसते ही काय दिसते तुम्हाला आता समोर तान फिरकी. काय दिसते तान फिरकी, टेनच्या टेन्शन रेग्युलेटर. त्यानंतर तुम्हाला आता इथे प्रेशर पुट दिसतोय. त्यानंतर ही आहे निडल, मशीन निडल
जी साधारणपणे आपण वापरत असतो 16 नंबरची, त्यानंतर तिथेच बघा निडल नंतर या निडलच्या शेजारी इथे स्क्रू किंवा चावी दिसते, ही निडल काम आहे, ही फिरवली की सुई याच्यातून निघून येईल, ही फिरवली की तिथे सुई तुमची बसवता येणार आहे आणि त्याच ठिकाणी हा तिकडे हुक आहे, काय आहे हुक, इथे तुमचा धागा असतो। यानंतर इथे हा जो स्क्रू तुम्हाला मोठा दिसतोय, ही जी तुमची प्रेशर फुट आहे, हा प्रेशर फुट इथून तुम्ही काढू शकता, हा स्क्रू फिरवला की या प्रेशर लिफ्टरची जी दांडी आहे किंवा बार आहे याच्यातून प्रेशर लिफ्ट प्रेशर फुट जो आहे हा आपण रिलीज करू शकतो, काढून घेऊ शकतो। याच ठिकाणी बघा इथे ही साइड प्लेट खोललेली दिसते, आपल्याला आकृतीत साइड प्लेट खोलता आलेली नाही, साइड प्लेट सरकवल्यानंतर खाली तुम्हाला हे जे अर्धवर्तुळाकार दिसतंय हे शटल आहे, काय आहे शटल आहे, इथे आपण बॉबिन केस बसवत असतो। त्यानंतर ही अर्धचंद्राकृती जी तुम्हाला पट्टी दिसते आहे ही निडल प्लेट आहे, काय आहे ही निडल प्लेट, अर्धवर्तुळाकार पट्टी दिसते, साइड प्लेट सारखी स्टील मध्ये आहे, ती निडल प्लेट आहे, जे जिथे तुमच्या निडलला जागा केलेली असते खाली वरती निघण्याची, खाली जाऊन वरती येण्याची, ती निडल प्लेट आहे। आणि या निडल प्लेट खालीच थोडेसे दात तुम्हाला दिसतात, ती आहे दात्रे पट्टी किंवा फिट डॉग, काय आहे तो फिट डॉग। त्यानंतर आता आपण आलो आहोत स्टीच रेग्युलेटर कडे, कुठे आलो आहोत स्टीच रेग्युलेटर, हा जो आहे स्टीच रेग्युलेटर तुम्ही वरती नेला की टिप किंवा तुमचा शिलाईचा टाका मोठा होणार आहे आणि तो जर खाली आणला तर शिलाईचा टाका खाली होणार आहे। बघा ज्या पद्धतीने तुम्हाला खालीवर करून दाखवले त्या पद्धतीने आपण तो करू शकतो, पण साधारणपणे आपण वरती आता जो मिडल पॉइंट ठेवलाय त्या ठिकाणी तो ठेवत असतो। आता तुम्हाला दिसतोय बॉबिन वाइंडर, बघा मी तिकडे बॉबिन अडकवून दाखवलेली आहे तुम्हाला, बॉबिन वाइंडर, बॉबिन भरण्यासाठी आपण या वाइंडरचा उपयोग करू शकतो, बॉबिन गुंडाळली जाते त्यावरती धागा गुंडाळला जातो बॉबिनला, म्हणून तो बॉबिन वाइंडर आहे। इथे त्याला एक पट्टी आहे, त्याला तुम्ही वरती दाबलं की हे जे चाक आहे ह्या बेत चाकापासून सुट्ट होईल आणि खाली दाबलं की हे छोटस चाक या बेत चाकाला टच होईल आणि त्याला टच झाल्यामुळे ते चाक फिरेल आणि ते चाक फिरलं की तुमची बॉबिन इकडे भरत असते। यानंतर पुढचा जो तुम्हाला स्टील मध्ये दिसतो आहे हा तुमचा बॅलन्स व्हील, ज्याला मराठीमध्ये बेक चाक म्हणतात, हे बेक चाक, ह्याला गती दिल्याशिवाय आपण मशीन सुरू करत नाही, हे आहे बेक चाक। अशा पद्धतीने आपण मशीनच्या वेगवेगळ्या भागांची माहिती आज बघितलेली आहे। आता यामध्ये आपण मशीनला ऑइल कसं करायचं हे पण आपण बघणार आहोत। ज्यावेळेस आपण मशीन जास्ती प्रमाणात वापरतो, कुठलंही यंत्र वापरलं जातं त्यावेळेस त्या यंत्राला ऑइल करणं गरजेचं असतं। ऑइल जर तुम्ही दिलं नाही तर त्या यंत्राचा आवाज होईल, मशीनचा आवाज होईल। तर चला तर आपण बघूया ऑइल कुठे द्यायचं मशीनला, तर ऑइलमध्ये मशीनला ऑइल देताना ते कुठल्या कुठल्या भागाला तुम्हाला ते देणं गरजेचं आहे, ऑइल द्यायचं म्हणजे काय करायचं, तर त्यासाठी आपण पुन्हा ऑइल कसं द्यायचं ह्याचा पण एक व्हिडिओ बघूया। तुमची मशीन दिसते तुम्हाला रेग्युलर आणि हातात तुम्हाला दिसते ऑइलची बॉटल, मशीनला कुठलं ऑइल देतात, मशीनला कोणतं ऑइल देतात हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेल। मग घरातलं तुम्हाला कोकोनट ऑइल द्यायचं आहे का, खाण्याचं ऑइल द्यायचं आहे का, तर नाही, मशीनसाठी तयार केलेलं एक लुब्रिकेटेड ऑइल आपल्याला मशीनला द्यायचं असतं। मशीनसाठीचं जे ऑइल आहे त्याला लुब्रिकेटेड ऑइल असं म्हणतात। हे लुब्रिकेटेड ऑइल आपल्याला मार्केटमध्ये मिळतं, ते ऑइल आपण छोट्याशा बुदलीमध्ये भरून घेतल्यानंतर ते आपल्याला मशीनला कुठे कुठे द्यायचं ते आपण बघूया। मशीनच्या ऑइलबाबत प्रश्न असतो की मशीनला कुठल्या प्रकारचं ऑइल द्यावं, मशीनला कोणतं ऑइल द्यावं की कुठलंही जे सापडेल ते ऑइल द्यावं असा प्रश्न तिथे असतो, तर त्यावेळेस त्याचं उत्तर असेल की मशीनला लुब्रिकेटेड ऑइल तयार झालेला आहे मशीनसाठी, ते आपण देत असतो। कुठे द्यायचं मशीनचं ऑइल बघा। तुमची मशीन जर तुम्ही वरच्या बाजूने बघितली तर या पद्धतीचे छिद्र मशीनला आहेत, प्रत्येकीच्या समोर मशीन आहे आता, तर त्याच्यावरती तुम्हाला छिद्र दिसतात, या छिद्रांमध्ये थेंब थेंब ऑइल सोडायचं आहे, ऑइल आपल्याला ओतायचं नाही,
जिथे तुम्ही ऑइल जर ठेवलं सोडलं तर आपोआप मशीन चालू केल्यानंतर त्या जिथे जिथे आतमध्ये जोडणी आहे सांधे आहेत त्याच्यावरती ऑइल जाणार आहेत म्हणून तिथे आपल्याला मार्गदर्शक दिलेले आहेत की कुठे ऑइल टाका या छिद्रांमध्ये तुम्हाला थेंबाने ऑइल सोडायचं आहे बघा आपण ह्या दोन छिद्रांमध्ये ऑइल सोडले पुढे आल्यानंतर बघा इथे पण तुम्हाला ऑइल नाव दिसतंय दिसतंय ना प्रत्येकीला निडलच्या बाजूने टॉपला तुम्हाला ऑइल दिसतंय इथे तीन छिद्र दिसतात हे छिद्र कशासाठी आहे तर ह्या मशीनला जे बाहेरून आवरण आहे त्याच्या आतमध्ये ते रॉड्स असतात जे यंत्र तयार झालेलं आहे ते त्याच्यामध्ये असतं त्याला कुठेतरी जोडलेलं असतं तर बरोबर ते ऑइल चे छिद्र अशा ठिकाणी दिलेले आहेत की त्यातनं सोडलेलं ऑइल आतल्या सांध्यांवरती पडणार आहे बघा मग या ठिकाणी आता आपण ऑइल देणार आहोत ऑइल खूप ओतायचं नाही ऑइल जास्त झाल्यानंतर मशीन खराब होऊ शकते कारण रोज येणारे धुळीचे कण या कणांनी तिथे चिकटपणा येऊन ते साचतील तिकडे आणि त्यामुळे मशीन खराब होऊ शकते आता तिथे ऑइल दिल्यानंतर बघा आपण निडल बार वरती एक छोटासा थेंब सोडलाय कशासाठी जेव्हा मशीन चालू होईल ऑटोमॅटिकली निडल बारला ती ऑइलिंग खालपर्यंत पोहोचणार आहे त्यानंतर पुढे तुम्हाला ऑइल दिसतोय निडल प्लेट वरती एक छिद्र आहे तिथे आपण एक ऑइल सोडलेला आहे यानंतर आपण दात्रे पट्टीवरती थोडस ऑइल सोडणार आहोत दात्रे पट्टीवरती ऑइल सोडलं की खाली शटलला आपोआप ते मिळेल त्यानंतर शिलाई मशीनच्या पुढच्या बाजूने तुम्हाला एक गोल चकती दिसते ती वर केली तर आतमध्ये तुम्हाला काही रॉड्स दिसतील जोडलेले तिथून तुम्हाला त्या रॉड्सला ऑइल द्यायचं आहे थोडक्यात काय तर जिथे जिथे मशीनला जोडणी झालेली आहे तिथे तिथे जिथे जिथे ती जॉईंट झालेली आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला ऑइलिंग करणं गरजेचं असतं कारण ऑइल जर तिकडचं संपलं तर मशीनचा आवाज येईल आणि मग मशीन काम करत असताना ज्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की आता मशीनचा आवाज जास्ती प्रमाणात येतोय ज्यावेळेस आपण प्रॅक्टिसमध्ये आहोत आणि मशीन नेहमी चालवतो तर तुम्हाला लगेच मशीनचा आवाज समजेल आवाज बदलेल मशीनचा आवाज खडखड खडखड यायला लागला की समजावं मशीनचं ऑइल कमी पडलेलं आहे आणि मग आपण ऑइलिंग करायचंय तर आता मैत्रिणींनो पुढचा प्रश्न असा आहे की ऑइल कधी करायचं मशीनला मशीनला ऑइल कधी देणार आपण रोज द्यायचं का महिन्यातून एकदा द्यायचं का आठवड्यातून एकदा द्यायचं का हा प्रश्न आपल्या समोर आहे तर मशीन ऑइलिंगसाठी असा काही नियम नाहीये की तुम्ही रोज संध्याकाळी ऑइल करा किंवा महिन्यातून एकदा करा किंवा आठवड्यातून एकदा करा असा नियम नाहीये मग ते कोणावर डिपेंड राहील त्या मशीनचं काम किती आहे रोज ती मशीन किती प्रमाणात चालते त्याच्यावर ठरेल की ऑइल आपल्याला मशीनला कधी द्यायचं आहे खूप डेली खूप वापरातली मशीन असेल तर तुम्ही डेली तिला एक वेळ ठरवून मशीनला ऑइल करू शकता जर तुमचा वापर घरगुती प्रमाणात असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा तुम्ही ऑइल देऊ शकता आणि जर वापरच करायचा नसेल मशीनचा खूप दिवस मशीन बंद असणार असेल अशा वेळेस मशीन बंद ठेवायची आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर मशीनला व्यवस्थित ऑइल करून ती झाकून ठेवली पाहिजे मग पुन्हा वापरात आल्यानंतर पुन्हा एकदा ती स्वच्छ करून आणि ऑइल करून आपण ती वापरात घ्यायची असते अशा पद्धतीने जर आपण आपल्या ट्रॅडिशनल मशीनची काळजी घेतली शिलाई मशीनची काळजी घेतली तर आपलं मशीन नक्कीच दीर्घकाळ काम करेल अशी आहे ही तुमची शिलाई मशीन तर आपण हिला आता वापरायचं कसं हे पण शिकणार आहोत आपण याचा उपयोग करून कपडे शिवणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल्स तयार करणार आहोत तर त्यासाठी ही शिलाई मशीन बेसिकली ऑइलिंग कधी करायचं काय करायचं त्या प्रत्येक भागाला काय म्हणतात याची आपण आज ओळख करून घेतलेली आहे तर यावरती जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये ते घेऊया किंवा तुम्ही तुमच्या संबंधित टीचरला ते विचारून ठेवा विचारा म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्याची उत्तरं देता येतील ठीक आहे चला तर आपण इथे आता थांबूया